नमस्कार, मी रवींद्र नवले, IDFA म्हणजेच इंडियन डेअरी फार्मर्स असोसिएशन. शेतकऱ्यांनो, कालवड सांभाळा हा व्हिडिओ बनवल्यानंतर बहुतांश शेतकऱ्यांचे फोन आले, कमेंट्समध्ये पण आलं की नेमकं कालवड कशी सांभाळावी. तर हा व्हिडिओ खास त्याच्यासाठीच बनवलेला आहे आणि मी माझ्या गोठ्यातील अनुभव या व्हिडिओद्वारे तुमच्यासमोर सांगत आहेत. तर जे कोणी शेतकरी पहिल्यांदाच या चॅनलला भेट देत आहेत त्यांना विनंती करतो की त्यांनी हा चॅनल सबस्क्राईब करावा, आवडलेले व्हिडिओज लाईक करावेत. तर शेतकरी बंधूंनो, मी 1-1.5 वर्षापूर्वी गोठा टाकल्यानंतर जे तज्ज्ञ मंडळींकडून मार्गदर्शन घेतलं किंवा विविध ठिकाणी बघितलं आणि त्याद्वारे माझ्या गोठ्यामध्ये विशिष्ट पद्धतीने कालवड संगोपनाचा कार्यक्रम मी राबवतो, त्याच्यामध्ये पहिल्या 3 महिन्यामध्ये दूध पाजनासन, काफ स्टार्टर खाऊ घालणासन आणि सुका चारा खाऊ घालणासन अशा पद्धतीने एक मोजून मापून नियोजन मी केलेलं आहे. तर माझ्या गोठ्यामध्ये बॉटलनीच दूध पाजलं जातं आणि त्याच्यामध्ये पहिल्या महिन्यामध्ये साधारण 4 लिटर, नंतर 3 लिटर, मग 2-1 असं ते मी दूध हळूहळू 90व्या दिवशी बंद करतो. त्याचबरोबर 15 दिवसानंतर काफ स्टार्टर म्हणून जी गोळी पेंड येते विविध कंपन्यांची पण येते, तर ती सुरू केलेली असते. 15 दिवसाची कालवड झाल्यानंतरच तिला चघळण्यासाठी ती गोळी पेंड आम्ही आमच्या फार्मवर देत असतो आणि हळूहळू तिचं प्रमाण वाढवत नेत असतो. आणि जे रुमेन म्हणून आपल्याला सर्वांना ज्ञात आहे, जे कोठीपोट असतं कालवडीचं, त्याची क्षमता हिरवा चारा पचवण्याची नसल्याकारणाने सुरुवातीच्या 3 महिन्यामध्ये तिच्या पोटामध्ये सुका चाराच जाणं अत्यंत गरजेचं असतं. त्यामुळे दूध, काफ स्टार्टर आणि सुका चारा अशा पद्धतीनेच आहार आम्ही त्या कालवडीला देत असतो, जेणेकरून तिची पचनक्रिया सुधारत असते, वाढ होत असते आणि दुधामुळं तिला विविध घटक आपल्या वाढीसाठी मिळत असतात. त्याच्यानंतर 3 महिन्यानंतर प्रथिनयुक्त चारा याच्यामध्ये वाढवल्या जातो तिच्या आहारामध्ये. प्रथिनयुक्तमध्ये मग मूर घास असेल, थोड्याफार प्रमाणात लसूण घास असेल आणि त्याचबरोबर काफ स्टार्टर आणि तिचे मिनरल मिक्सरसुद्धा थोड्याफार प्रमाणात आम्ही सुरू करत असतो. अशा पद्धतीने 3 ते 6 महिन्यापर्यंत तिचा आहार असतो आणि याचबरोबर 3 महिन्यानंतर प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेला प्रत्येक कालवडीचं वजन आमच्या फार्ममध्ये केलं जातं. त्याचबरोबर त्याच दिवशी तिला 1 तारखेला विविध दर महिन्याला बदलून जंतनाशक दिलं जातं. कारण हा विषय जंतनाशकाचा अत्यंत महत्त्वाचा आहे की तुम्ही दिलेला चारा तिच्या पोटामध्ये तिच्याच अंगी लागला पाहिजे, नाहीतर जंत असल्याकारणाने बहुतांशी तिचा आहार जंत खाऊन जातात आणि कुठंतरी तिचं पोट सुटलेलं दिसतं, कुठंतरी तिची वाढ खुंटलेली दिसते. त्यामुळे वजन करणे आणि जंतनाशक देणे, त्याचबरोबर हा सकस आहार देणे अत्यंत गरजेचं होतं. 6 महिन्यानंतर हिपरफीड म्हणून बहुतेक कंपन्यांचं मिळतं, ते याच्यामध्ये ॲड केलं जातं आणि वजनानुसार जर दर महिन्याला आपल्याला वजन माहीत असल्याकारणाने त्या पद्धतीने तिचा चारा वाढवत नेला जातो. आणि 1-30 दिवसामध्ये आपल्याला वजन केल्याने कळून जातं की आपली कालवड किती वजनाची झाली आहे. मागच्या महिन्यामध्ये 1 तारीख ते पुढची 1 तारीख आपली कालवड किती वजन वाढले, साधारण जर चांगल्या पद्धतीचं जर तुमचं मॅनेजमेंट असलं तर मी माझ्या फार्मवर 800-900 ग्रामपर्यंतसुद्धा प्रतिदिन कालवड वाढताना बघितलेली आहे. कुणाचं चांगल्या दर्जाचंसुद्धा मॅनेजमेंट असू शकतं किंवा खराब असलं तर कमी पण होईल, पण तुम्हाला तुमची कालवड कोणत्या वेगाने वाढत चाललेली आहे, तिचं स्ट्रक्चर कोणत्या वेगाने वाढत चाललेलं आहे हे वजन केल्याशिवाय कळू शकत नाही. त्यामुळे ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे आणि अशा दृष्टीने जर काम करत गेलं तर निश्चितपणे 10व्या महिन्यापर्यंत तिचं वजन 300 किलो झालेलं असतं. 300 होऊ शकतं, 250, 325, 350 पण होऊ शकतं, ज्याच्या त्याच्या मार्गदर्शनानुसार ते बदलू शकतं. आणि ती कालवड त्यावेळेस आपण हीटवर येतात, नैसर्गिकरित्या ती हीटवर पण येते आणि आपण ती कालवड भरू शकतो. अशा पद्धतीने प्रत्येकाने जर कालवडीला
चांगलं लक्ष दिलं तर आणि योग्य आहार, तिचा विहार आणि जंतनाशकाचा वापर केला तर निश्चितपणे तुमची कालवड खूप चांगल्या पद्धतीने मोठी होऊ शकते, योग्य वेळेस ती हिटवर येऊ शकते आणि योग्य वेळेस ती गाभण राहू शकते. धन्यवाद.